ब्रेकिंग न्यूज बजेट मंडने दिन कलाप के बरतार सचिव डीके शिवकुमार अवंत प्रश्न का बजेट मंडने दिनवे ईडी विचारण के हाजर समन्स जारी है फेब्रवरी 8 रे विचारण के हाजर अवंत समन्स सचिव जारी है बजेट नेपदल्ली ईडी विचारण के गैरव साधर्भली अलगलियो याकंद्रे फेब्रवरी 8 के बजेट मंडने फेब्रवरी 8 तारीख के डीके शिवकुमार अवरिगे विचारण के हाजर अंत ईडी समन्स जारी है बजेट नेपवन्न कोट्टु विचारण के गैरवंत साध्यते कूड़ा इदे अथवा विचारण के हाजर आगलेबेकु अंद्रे बजेट मंडने दिन कलाप के गैर हाजर साध्यते एरडन्नू कूड़ा नावु अल्लगळियोदक्कागोदिल्ल फेब्रवरी 8 रंदु बजेट मंडने दिन कलाप के बर्तार डीके शिवकुमार अवंत प्रश्ने प्रश्ने के कारण बजेट मंडने दिनवे ईडी विचारण के हाजर अंत समन्स जारी आगे फेब्रवरी 8 रंदु विचारण के बरुवंते सचिव समन्स जारी आगे बजेट नेप कोट्टु ईडी विचारण के गैरव साध्यते कूड़ा अलगलियो हागिल्ल इन्नोंदु कडे ईडी विचारण के हाजर आगलेबेकु अन्नुवंत स्थिति इद्रे बजेट दिन कलाप के गैर हाजर साध्यते कूड़ा है इन बैठे मत्तष्टु माहिती नीडुत्तारे नम्म प्रतिनिधि मंजु मंजु बजेट कारण कोट्टु ईडी विचारण मुंदक्के हाको साध्यते ऑप्शन्स हेगे अंकिता ऐनो जल संपन्मूल सचिव डीके शिवकुमार मेले ऐन ईटी दाड़ी प्रकरण नडेदितो आ प्रकरण संबंध पट्टंते ईटी नीडिद वरदी आधार मेले जारी निर्देशनालय ओंदु ईसीआर अन्न दाखलिसिकोंडु तनिखेयन्नु कूड नडेसुत्ता इदे इदाद्रे इत्तीचेगे ईडी ओंदु डीके शिवकुमार अवर आप्तरिगे ओंदु समन्स अन्न नीडितु जनवरी 17 रंदु ओंदु समन्स अन्न जारी माडि इदे फेब्रवरी 8 ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಹಾಜರಾಗಬೇಕು ಮತ್ತೆ ಈ ಹಣದ ಅಂದ್ರೆ 8.50 ಕೋಟಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಹಣದ ದಾಖಲೆಗಳು ಮತ್ತೆ ಅದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ದಾಖಲೆಗಳನ್ನ ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಸಮನ್ಸ್ ಅನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿತ್ತು ಆದ್ರೆ ಇದು ಏನು ಇದೆ ಫೆಬ್ರವರಿ 8 ಕ್ಕೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಜೆಟ್ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮೊದಲ ಬಜೆಟ್ ಕೂಡ ಇದೆ ಅದೇ ದಿನ ವಿಚಾರಣೆ ಕೂಡ ಕರೆದಿರುವಂತದ್ದು ಹೀಗಾಗಿ ಬಜೆಟ್ ಒಂದು ನೆಪವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ವಿಚಾರಣೆಗೆ ವಿನಾಯಿತಿನ ಕೋರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರತಕ್ಕಂದ್ರೆ ಒಂದು ಮೂರು ಬಾರಿ ಸಮನ್ಸ್ ಅನ್ನು ನೀಡುವ ಅಂದ್ರೆ ಮೂರು ಬಾರಿ ವಿಚಾರಣೆಗೆ ಕರೆಯುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ ಒಂದು ವೇಳೆ ವಿಚಾರಣೆಗೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗೈರಾದ್ರೆ ಮಾತ್ರ ಪೊಲೀಸರು ಅಂದ್ರೆ ಇಡಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆಯುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ ಆದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಏನು ಬಜೆಟ್ ನ ಒಂದು ನೆಪ ಹೇಳಿ ವಿಚಾರಣೆಗೆ ಗೈರಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಹೆಚ್ಚಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಅಂಕಿತಾ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ಮಂಜು